तर इथल्या अधिकाऱ्यांबरोबर बातचीत केली आणि अपघाताविषयी आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय. आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी पाहूया. चिंतामणी बसच्या ट्रॅव्हलच्या अपघातामध्ये जवळजवळ 11 जण जळून खाक झाले आहेत. नाशिक जिल्हाधिकारी याची पाहणी करण्यासाठी आले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर, काय अपघात झालाय नेमका आणि कशी ही घटना घडली? यवतमाळवरून या गाडी मुंबईला प्रवास करताना साधारण 5:30 इथे एक ट्रक सोबत त्यांच्यात ट्रकचं स्टोरेज आहे, डिझेलचं स्टोरेज आहे, त्याच्यात वरून ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्याच्यात स्फोट झाला. त्याच्यामुळे ते बसमध्ये ते आग पूर्णपणे पसरलंय. त्याच्यामुळे साधारण असं माहितीनुसार 11 लोकांचे डेथ झाला म्हणतात. त्याच्यावर एक छोटं बाल आहे आणि 10 पुरुष आहे. त्याच्या व्यतिरिक्त 21 लोकांचे छोटं मायनर इंजरीज आहे. ते सगळं लोकांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं. हे सगळे लोक स्टेबल आहे. या व्यतिरिक्त एक व्यक्तीचं थोडं स्पेनचं थोडं इंजुरी आहे. त्याच्यामुळे त्यांना पॉवर मेडिकल कॉलेजला आम्ही शिफ्ट करणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे